खासदार म्हणून पुन्हा या मतदारांनी तुम्हाला काय म्हणून संधी द्यावी? ह्या 5 योजना आपण शिर्डी लोकसभामध्ये आणलेल्या आहेत. पत्रकार नानासाहेब जवरे यांनी एक आरोप केला का ह्या मंजुरींसाठी ज्याचा 14 मंजुऱ्या आणल्या पाठीमागच्या खासदारांनी शेवटच्या 6 महिन्यामध्ये त्या मंजुऱ्या आणल्या, असा एक आरोप तुमच्यावरती होतो. नेमकी ह्या ठिकाणी त्यांनी कोर्टातून आणल्या कुठून आणल्या माहिती नाही. शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये आपण कृषी प्रोड्युसर कंपन्या 8 आणल्यात. अंदाजे आकडेवारीमध्ये किती हजार शेतकऱ्यांना याचा फायदा होऊ शकतो याची काही आकडेवारी आपल्याकडून? 10 पासून 10 हजार शेअर होल्डर राहणार आहे आणि ते मालक म्हणून राहणार आहे. या 5 वर्षामध्ये आपण भाषणामध्ये एक मुद्दा येतोय का, मागच्या खासदाराचे मी 1,55,00,000 रुपये मी खर्च केले असं तुमच्या भाषणामधून येते. तुमच्या 5 वर्षाचा निधी आणि त्यांचे राहिलेले ते रक्कम एकत्र करून आपण हा निधी कसा कशा प्रकारे हा खर्च केला याच्यामध्ये? आपण त्याचे जास्त जाणकार आहे ना, त्या वाकचौरेचं आपण समर्थन करतात जास्त, त्यामुळे त्यांना विचारा. तुमच्यावर एक असा आरोप होतोय का तुम्ही 5 वर्षामध्ये या मतदारसंघामध्ये फिरकणे असं मतदार कोणी एक नाराजीचा सूर येतोय. हे दुखणं 3,50,000 जे मला मतं दिले नाही त्यांचं जास्त दुखणं. भाऊसाहेब वाकचौर ज्यावेळेला खासदार होते त्यावेळेला त्यांची सत्ता नव्हती. तुम्ही आता सत्तेत आहात, खासदार असताना विकास कामांमध्ये कमी पडला असा जनतेचा थोडासा सूर? विकास कामं मी म्हणतो राखीव मतदारसंघ आहे. वाकचौऱ्यांनी एक काम दाखवा ना, माझं जाहीर आव्हान आहे. आता जे भाजपचे जे बंडखोर उमेदवार आहेत भाऊसाहेब वाकचौरे, यांच्या उमेदवारीमुळे आपल्याला काही फटका बसू शकतो? त्यामुळे जनता ह्या गद्दाराला धडा शिकवेल ही भूमिका आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये आपले 6 तालुके आहेत, या 6 तालुक्यामध्ये असे कोणते प्रकल्प रखडले का ते आता तुम्हाला ते पूर्ण करायचे? या ठिकाणी 2 प्रकल्प. काही उमेदवारांनी आरोप देखील केलेले आहेत का उमेदवारांचं शिक्षण कमी आहे? मला आमच्या प्रेक्षकांना तुमचं शिक्षण तुम्ही सांगावं असं मला वाटतं. आता कोणी आमचे आरोप केले ते सांगा ना. आता खरी लढत नेमकी कोणाते? या ठिकाणी खरी लढत तर कुणाबरोबर आहे माहीत नाही. आता